डिसेंबर 2020 पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघासाठी सोलापूर शहरात विविध मतदान केंद्रावर मतदान होत आहे. महाविकास आघाडीकडूनही या ठिकाणी अरुण लाड आणि जयंत आसगावकर हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी आपल्याकडे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, माजी सभागृह नेते हेमगड्डी साहेब आहेत, तसेच विद्यमान नगरसेवक भोसले हे सुद्धा आहेत, बाबा करगुळे आहेत. यांच्याकडून जाणून घेऊया आज मतदानाच्या दिवशी नागरिकांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी मतदारांनी कशा पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे आणि आजची आकडेवारी किती आहे. सर काय सांगाल, आज मतदान होत आहे, महाविकास आघाडीची तयारी कशी आहे आणि प्रतिसाद कसा आहे? आज शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आमचे महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर सर आणि पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक अरुण लाड सर यांना उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदान होत आहे. याचं कारण म्हणजे गेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये जी राज्यामध्ये जी भाजपचं सरकार त्या ठिकाणी होतं त्याने शिक्षकांचंही त्या ठिकाणी निराशा केली आणि पदवीधरांचाही त्या ठिकाणी निराश केला. ह्या निराशेचा उत्स्फूर्त परिणाम त्या ठिकाणी याचा आम्हाला त्या ठिकाणी फायदा मिळत आहे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे ज्यांच्या ज्या काय समस्या अडचणी आहेत आम्ही या 8 दिवसामध्ये ज्या ज्या शिक्षकांच्या आम्ही भेटी घेतल्या आणि मीटिंग घेतलं त्यावेळेस त्यांचं एकच होतं की भाजप सरकारकडनं आम्ही जे उमेदवार आम्ही निवडून दिले त्यांनी आमच्यासाठी कुठलेही काम त्या ठिकाणी केलेलं नाही. परंतु आम्हाला आशा आहे निश्चितपणे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडी सरकार आमचं काम करेल म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा त्या ठिकाणी जाहीरपणे केले. त्यामुळं आज मागच्या वेळेस पाहिलं असतं की दिवसभरामध्ये 18% मतदान झालेलं होतं पण यावेळेस आत्ताच्या या 1 वाजेपर्यंत 25 ते 30% मतदान झालं म्हणजे याचा अर्थ ही महाविकास आघाडीला उत्स्फूर्तपणे मतदार त्या ठिकाणी मतदान करत आहेत, हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असं हेमगड्डी साहेबांचं म्हणणं आहे. या ठिकाणी नगरसेवक भोसले सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. सर काय सांगणार, काय कशी रणनीती आहे, मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? निश्चितपणे सकाळपासून आम्ही भूतवर आहोत आणि अतिशय चांगलासा प्रतिसाद या ठिकाणी शिक्षक मतदारसंघ असेल आणि पदवीधर मतदारसंघ असेल या ठिकाणी उत्सुकतेचा प्रतिसाद या ठिकाणी सोलापुरामध्ये मिळत आहे. आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की महाविकास आघाडीचे हे दोन्ही उमेदवार जयंत आसगावकर असतील आणि शरद लाड असतील हे मोठ्या मतदारांनी या ठिकाणी विजय होतील याबद्दल काही शंका नाही. कारण की गेल्या 15 दिवसामध्ये जे महाविकास आघाडीने जी यंत्रणा दाबवली म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल यांनी एकजुटीने आणि दिलाने काम केल्यामुळं निश्चितपणानं आमचा विजय निश्चित आहे, महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे असं भोसले साहेबांचं म्हणणं आहे. बाबा करगुळे यांचं म्हणणं काय ऐकून बाबा काय सांगाल? जयंत आसगावकर साहेब नुकताच काँग्रेस पक्षाकडून दाबले असून त्यामुळं काँग्रेस पक्षाचा आणि यावेळेस महाविकास आघाडी झाल्यामुळे हे पदवीधर संघ असेल किंवा शिक्षक संघ दोन्ही उमेदवार चांगल्या मतदाने सोलापूर शहरातून मतदान मिळतील कारण आमदार प्रणिती ताई शिंदे व शिंदे साहेबांचा आशीर्वाद यांच्या पाठीशी असल्यामुळे यांचा विजय निश्चित होणार. बाबा युवा काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहात तुम्ही आणि पदवीधरमध्ये युवकांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, काय आव्हान करणार आज मतदानाचं? युवकांना एवढंच आव्हान करतो जे आपल्यासाठी झटणार आहेत आणि जे पुढं जाऊन आपले पदवीधर प्रश्न मार्गी लावण्यात नसल्याच उमेदवारांना आणि ज्यांची सत्ता आहे सध्या महाविकास आघाडीच्या मागं सर्वपणे ताकद लावून त्यांनाच निवडून द्या कारण युवकांचे प्रश्न फक्त महाविकास आघाडीचे उमेदवार सोडवू शकतात. युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या आणि आमचा विजय निश्चित आहे असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन जुनेश शेखसह अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. स्वतःच्या घराला आकर्षक रूप देणं झालं आता आणखी सोपं. केबी फर्निचर होम, सर्व प्रकारचे फर्निचर एकाच छताखाली. या दसरा दिवाळी केबी फर्निचर तर्फे बंपर ऑफर. जुना सोफा सेट घेऊन या, नवीन सोफा सेट घेऊन जा. नवीन सोफा सेट खरेदीवर डायनिंग टेबल किंवा स्टील कपाट चक्क मोफत. त्वरा करा, सुवर्ण संधीचा फायदा घ्या. केबी फर्निचर होम. आमचा पत्ता माणिक चौक ते समाचार चौक रोड सोलापूर, आकाशवाणी केंद्रासमोर MIDC रोड सोलापूर. संपर्क 0217 27 47 476.